पण फिल्डिंग साठी उभे करू शकतो। कयामत इलेव्हनचा एक बारावा खेळाडू, कृपा करून एक कोणीतरी एक फिल्डर यावा, ज्याने टी शर्ट घातलेला असेल त्याला पाठवा प्लीज। बारावा खेळाडू हे तीन दिवसाचे जे होळी चषकचे सामने आहेत आपल्याला युट्यूबच्या मार्फत आपल्याला लाईव्ह पाहायला मिळत आहेत, सुपर स्पोर्ट्सच्या मार्फत खूपच चांगलं असं चित्रीकरण इकडनं सुपर स्पोर्ट्सच्या आयोजनाने लिंक शेअर केलेली आहे आपण युट्यूबवरती, युट्यूबवरती लाईव्ह आहेत या तीन दिवसांचे सामने। सलामीची जोडी मैदान उतरलेली आहे, स्ट्राईकवर आहेत ते प्रशांत आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते स्वप्नील। साईबाबा इलेव्हन कडून जे प्रथम सलामीच षटक घेऊन येत आहेत ते वैभव। खूपच सुरेख असा हा खेळाडू वैभव, ऑलराउंड स्वरूपाचा खेळाडू आहे। 30 yard सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू आपण फिल्डिंग साठी ठेवू शकतो। पॉवर प्लेचं पहिलं षटक, चार षटकांचं मर्यादित ही मॅच असणार आहे। स्वप्नील आणि प्रशांत पहिली गेंद कट करके यहां पे गया पॉइंट की तरफ, वहां पे अविनाश कोहली तैनात, बढ़िया गेंदबाजी, यहां पे हाथ खोलने का मौका नहीं मिला, यहाँ पे खोलने की कोशिश तो जरूर थी, यहाँ पे पहला बड़ा प्रहार करने की कोशिश तो जरूर थी, लेकिन सिर्फ एक रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पे बल्लेबाज को।
एक चेंडू एक धाव, पावर प्लेचं षटक सुरू आहे. वैभव यांचं दुसरं चेंडू राईट अमोल ते विकेट मारा करतायत. स्ट्राईकवर आहेत स्वप्नील. मारण्याचा प्रयत्न चांगलाच, कवरच्या दिशेने गेला चेंडू. सुशांत सावंत तिकडे फिल्डर तैनात. एका धावाती समाधान, दोन चेंडू दोन धावा, एकही गडी बाद न होता चांगलीच समळून पारी आपली खेळत आहेत इकडे कयामत इलेव्हनचे दोन्ही फलंदाज. ऑफ साईडला अंपायर सोनू, एक मिनिट गेम थांबवा. ऑफ साईडला जे कोणी प्रेक्षक उभे आहेत बसलेत प्लीज थोडं मागे सरकून उभे राहा. जे खेळाडू आहेत थोडे मागे सरकून उभे राहा. खूपच सुरेख असा शॉट कवरच्या दिशेने. मला वाटतंय डिसिजन थोडस चेक करा तिकडे. कमिटी मेंबर्स तिकडे काय ते डिसिजन घेतील. पंच सोनू किती धावा, एकच धाव, तीन चेंडू तीन धावा. मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज, प्रहार करण्याच्या तयारीत होते परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. निर्धाव असा पहिला चेंडू. अजूनही या पॉवर प्ले षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. फक्त तीन धावा आतापर्यंत खर्च केल्यात वैभव यांनी. चांगलं षटक आतापर्यंत, चांगलं व्हेरिएशन करण्यात यशस्वी तर ठरले ते वैभव. निर्धावाचा चेंडू वाईड स्लोवर, यॉर्कर डिलिव्हरी होती. निर्धावाचा चेंडू काढलाय तो पाचवा चेंडू. खूपच चांगली सुरेख गोलंदाजी वैभव कडून. पॉवर प्लेचा षटक, फक्त एक खिलाडू 30 yard सर्कलच्या बाहेर आहे. फलंदाजांना खूपच चांगला चान्स आहे पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा परंतु वैभव चांगली गोलंदाजी टाईट गोलंदाजी करतायत. फलंदाजाला हात खोलण्यामध्ये यश प्राप्त होत नाहीये. मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा चेंडू गेल्या मिड विकेटच्या दिशेने. थोडस कच्चा क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. धावत गेलेत आणि दुसरी धाव पूर्ण. नितीन काळसेकर चेंडूच्या मागे आणि चेंडू घेऊन थेट नॉन स्ट्रायकर यांकडे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. या दोन धावे निराशांकित, भर धावसंख्या झालेली होती पाच धावा. पहिल्या षटकाकडे पाच धावा, खूपच सुरेख असं षटक. फक्त पाच धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये, बिनगडी बाद पाच धावा. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते सुशांत सावंत. जादूगर गोलंदाज असे ओळखले जातात, फिरकी गोलंदाज आहेत. फक्त दोन खेळाडू 30 yard सर्कलच्या बाहेर आपण उभे राहू शकतात. पाच धावा फक्त झाल्यात स्कोरबोर्डवरती, एकही गडी बाद न करता. चांगलं षटक, चांगलं टाईट षटक टाकलं होतं ते वैभव यांनी. अब देखते है सुशांत के हाथ में गेंद है. जादुई गेंदबाज बहुत ही फेमस है थाने में और बेलापुर पट्टी में. यहाँ पे विटावगा में बहुत ही चर्चित गोलंदाज है यहाँ पे सुशांत. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद सुशांत की, बढ़िया गेंद टप्पा खाके बाहर की तरफ निकलती हुई. पहली डॉट गेंद आती हुई और इसी के साथ प्राइज की बरसात यहां पे होती हुई सुशांत के लिए. अगर वो हैट्रिक लेते हैं तो विजेंद्र कोहली की तरफ से 500 rupees का इनाम यहां पे आ चुका है. पहली गेंद डॉट, फिर से दूसरी गेंद, बढ़िया गेंद यहां पे, स्लोवर डिलीवरी, लॉफ्टेड डिलीवरी यहां पे, एयर दिया वहां पे गेंद को,
हवा में थी गेंद, बल्लेबाज मारने की कोशिश में, लेकिन टप्पा खाती बाहर की तरफ निकलती हुई, डॉट गेंद आती हुई, लगातार दो गेंदे डॉट किए यहाँ पे सुशांत ने, और बांध के रखा है दोनों बल्लेबाज को, दोनों गेंदबाजों ने पहली ओवर में वैभव ने सिर्फ 5 रन दिए थे, अब दूसरे ओवर में सुशांत ने पहली दो गेंदे डॉट फेंक के पूरी तरीके से यहाँ पे बांध के रखा है दोनों बल्लेबाज को, और ये स्लिप की तरफ जाता हुआ, लेकिन बहुत दूर था यहाँ पे संदेश, वहां पे तैनात थे, कैच दूर थी, कोशिश तो जरूर की थी वहां पे, लेकिन कैच पूरा नहीं हो पाया। इसी के साथ इस ओवर का पहला रन आते हुए तीसरी गेंद पर स्कोर जा पहुंचा है 6 रनों पर। मौका है यहाँ पे सुशांत के पास, अभी भी 3 गेंदे बाकी है, लगातार 3 विकेट अगर लेते हैं तो विजेंद्र कोहली की तरफ से 500 रुपए का इनाम। लॉफ्टेड डिलीवरी मिड विकेट की तरफ, फिर से थोड़ा सा खराब फील्डिंग यहाँ पे, हर्षल कोहली उर्फ बीटी वहां पे 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को, इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 7 रनों पर। अभी भी इस दूसरे ओवर की 2 गेंदे आनी शेष है सुशांत की, बढ़िया गेंदबाजी, अच्छा बांध के रखा है दोनों बल्लेबाजों को, हाथ खोलने का मौका बिल्कुल भी नहीं दे रहे हैं सुशांत। जिस गेंदबाजी के लिए जाने जाते हैं सुशांत, लगभग उसी तरीके की गेंदबाजी कर रहे हैं, अभी भी 2 गेंदे नहीं शेष, 5वीं मरतबा से दूर दौड़ते हुए, बढ़िया गेंद लेग स्टंप पे टप्पा खाके थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई, अंपायर सुन का कुछ भी इशारा नहीं, मतलब ये लीगल डिलीवरी, इसका मतलब डॉट गेंद, बढ़िया शॉट यहाँ पे, कॉपी बुक राइट यहाँ पे शॉट यहाँ पे ऑफ की तरफ 2 रनों के लिए, इसी 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 9 रनों पर 2 ओवर की समाप्ति के बाद। डीजे गेंदबाजी का मुजारा यहां पे साई बाबा की दोनों गेंदबाजों की तरफ से, अब तीसरी ओवर लेके आ रहे हैं, अभिजीत उर्फ गोटिया बहुत ही ऊंचे लंबे कद के गेंदबाज, बढ़िया गेंदबाजी करते हैं, अच्छा वेरिएशन करते हैं अपनी गेंदबाजी में, देखते हैं पहली 2 ओवर अच्छी जाने के बाद तीसरी ओवर उनके पास है, पहली गेंद राइट अबाउट द विकेट, फुल टॉस गेंद, बिल्कुल भी यहां पे कठिनाई नहीं हुई बल्लेबाज को, उसको 2 रन पे खींचने के लिए मिड विकेट की तरफ, इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 11 रनों पर। बढ़िया शुरुआत इस तीसरे ओवर की, पहले शॉट 2 रनों के लिए मिड विकेट की तरफ यहां पे खींच दिया है, फिर से फुल टॉस गेंद स्टंप के ऊपर से लगभग जाती हुई, देखते हैं क्या होता है यहाँ पे, नो गेंद का यहाँ पे डिसीजन आया हुआ, फुल टॉस गेंद थी यहाँ पे, और मुझे लगता है ये फ्री हिट मिलेगा यहाँ पे बल्लेबाज को, और एक अतिरिक्त दौड़ भी मिलेगी यहाँ पे, स्कोर जा पहुंचा है 12 रनों पर, थोड़े से महंगे साबित हो रहे हैं यहाँ पे अभिजीत उर्फ गोटिया। प्लीज अंदर जल्द से जल्द फेंके, यहां पे पुराने बॉल की बहुत ही कमतरता है,
बॉल बॉय तुमच्याकडे जे बॉल असतील ऑफ साइड लेग साइड ला बॉल जमा करून खिशात ठेवू नका, आत्मदी द्या. वळूया मॅच कडे. पुढचा चेंडू अभिजित यांचा, स्कोरबोर्ड वरती स्कोर झालेला तो 12 धावा. खूपच खराब असा चेंडू होता तो, फ्री हिट चा चेंडू. आणि ज्या व्यक्तीसाठी सगळे आतुरतेने वाट पाहत होते जे सिंगर जे आहेत श्याम कालन उर्फ श्यामी यांचं आपल्या विटावा गावात आपल्या पराच्या मैदानात आगमन झालं आहे. असे ही व्यक्तिमत्व आणि जय मातादी ग्रुप तर्फे आणि अशुक्ष पेंटुकोळीजी यांच्या मार्फत यांचं त्यांचं आणि त्यांचं सहकार्य यांचं सर्वांचं सहर्ष हार्दिक 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 स्वागत. तुम्ही तुमचा वेळेत वेळ काढून आलात आणि आमची रंगमंचाची शोभा वाढवली यासाठी खूप 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 लाख मोलाचे धन्यवाद. वळूया आपल्या मॅच कडे. अभिजित यांचा पुढील चेंडू फ्री हिट वाला चेंडू आहे कारण नो घोषित केला होता. यार कडेलचा चेंडू होता, चेंडू गेला हवेत, चेंडू आलाय आनंदूच्या हातामध्ये परंतु कॅच आउट तो होणार नाही कारण हा फ्री हिटचा चेंडू होता. फलंदाजाने एक धाव धावून पूर्ण केलेला आहे, धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. बहुत ही बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी करते हुए दोनों भी बल्लेबाज. पहली सलामी की जोड़ी अभी भी बिना किसी नुकसान के बल्लेबाजी कर रही है. बहुत ही बढ़िया लॉफ्टेड कवर के ऊपर से 2 रनों के लिए. अगर ये थोड़ा सा और सीधा होता तो शायद नतीजा और होता. सोनू की तरफ से 2 रनों का इशारा यहाँ पे, इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 25 रनों पर. क्षमा चाहते हैं 15 रनों पर. अभिजीत की तीसरी ओवर में अब तक 3 गेंदें हो चुकी है, अभी भी 3 गेंदें आनी शेष है. स्कोरबोर्ड लग चुका है 15 रन. अच्छी तरीके से बांध के रखा है सब बल्लेबाजों को, ज्यादा बड़े शॉट्स मारने का कुछ भी मौका नहीं दे रहे यहाँ पे गेंदबाज. पहली ओवर में वैभव ने सिर्फ 5 रन दिए थे और दूसरी ओवर में सुशांत ने सिर्फ 4 रन. तीसरी ओवर में अब प्रगति पथ पे है. अभिजीत ने अब तक 3 गेंदे फेंक चुके हैं और उन्होंने 6 रन खर्च किए हैं. देखते हैं अगली गेंद राइट अबाउट द विकेट. यहाँ पे गेंदबाजी करते हुए अभिजीत प्रशांत स्ट्राइक एंड पर. Nicely covered, a lofted shot towards the covers area, and the ball has come back into the ground. It has hit it. Umpire. Wicket. Nicely shot towards the covers region. Carpet shot. Just 1 run for the delivery and the score has moved on to
18 runs with the loss of zero wicket. And with this, just one delivery left in this third ultimatum over. Abhijit going for the last time in this over, right above the wicket. It was a nice try for a big shot, but has gone to the covers area, and it should be a direct hit, and there is a misfield, and has gone for the second run, and the second run is completed, and with this the over has completed with these two runs, and score has moved on to 20 run without loss of any wicket at the end of a third over. DJ. षटकामध्ये आणि स्कोर झालेला आहे फक्त चेंडू आलाय लॉंग ऑनच्या दिशेने नितीन कारसेकर फिल्डर दुसरे धाव दुसरी धाव पूर्ण नाही आणि हा रन आउट धन्यवाद डीजे. नऊ धावांची वैयक्तिक खेळी करत स्वप्निल हे रनआउट होऊन पहिल्यामध्ये परतलेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेत आता सौरभ. खूपच चांगली अशी गोलंदाजी इकडे सुशांत यांची. पहिले दोन चेंडू निर्धाव असे केलेत, तिसरा चेंडू ती मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु चेंडू मैदानातच राहिला आणि नितीन काळसेकर जे लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर होते त्यांच्याकडे चेंडू गेला. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये रनआउट होऊन पहिल्यामध्ये परतलेत. पाहूया चौथा चेंडू या षटकातील सुशांत यांचा. चांगले गोलंदाज, फिरकी गोलंदाज, राइट ओवर द विकेट मारा करतात. बढ़िया गेंदबाजी करते हुए यहाँ पे सुशांत अच्छी तरीके से बांध के रखा है बल्लेबाज को. चौथी गेंद आगे आके मारने की कोशिश, लेकिन ज्यादा रन नहीं मिल पाए. दो रन से यहाँ पे संतुष्ट होना पड़ेगा. इस दो रन के साथ स्कोर जा पहुंचा है 23 रनों पर. अभी भी दो गेंदे आनी शेष इस आखिरी ओवर की. थोड़ी शॉर्ट बॉल, बॉडी को लग के वहां पे रुक गई गेंद और यहां पे रन आउट की यहां पे गुंजाइश और ये रन आउट हो चुके हैं. मुझे लगता है कि नो स्ट्राइकर इनका जो
बढ़िया बल्लेबाजी यहाँ पे प्रशांत ने किया अपने टीम के लिए। यहाँ पे 13 रनों का यहाँ पे योगदान देखे, पैवेलियन में रनआउट के रूप में लौट गए। आखिरी गेंद इस इनिंग की, लेग की तरफ डब्बा खाके यहाँ पे शेन वॉन स्टाइल में पीछे से बॉल निकालने की कोशिश की, लेकिन टर्न इतनी हुई नहीं और वाइड यहाँ पे करा दिया गया सोनू की तरफ से। चार ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जो झाला आहे तो 23 धावा आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे। 24 धावा झालेल्या आहेत, जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे, क्षमा असावी। बघत होतो की सर्व लक्ष आहे की नाही आपल्या सर्व टीम मेंबर्स, नक्कीच सगळेच अलर्ट आहेत, ऍक्टिव्ह आहेत। आणि याचबरोबर 24 चेंडूंमध्ये 25 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते कयामत 11च्या संघाने, साईबाबा 11 संघापुढे। पण सत्कार समारंभ आता करणार आहोत। भगवान पाटील जी जे आपले होळी ग्रामसेवा समितीचे अध्यक्ष आहेत, यांच्या हस्ते मी जरा सगळ्यांचं सत्कार सोहळा इथं पार पडत आहोत। सर्वप्रथम श्री आनंदा पाटील आर्मी रिटायर्ड ऑफिसर, मी त्यांचा इथे सत्कार करताना आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक श्री भगवानजी पाटील कोळी ग्रामसेवा समितीचे अध्यक्ष आनंदा पाटील आर्मी रिटायर्ड ऑफिसर, धन्यवाद सर आपण इथं आपली उपस्थिती दिल्याबद्दल। ही छोटीसा मानचिन्ह आमच्या मंडळाकडून, जय मताधी मंडळाकडून आणि विटाव गावातर्फे। आनंदा पाटील आर्मी रिटायर्ड ऑफिसर, भगवान पाटील जी त्यांचा सत्कार करताना धन्यवाद आनंदाजी, धन्यवाद भगवानजी। पुढील जो सत्कार जो होईल तो आहे श्री सचिन रमेशजी भोईर यांचा। मी विनंती करतो संदीप पाटीलजी यांना की त्यांनी आपल्या हस्ते त्यांचा सत्कार करावा। सचिन रमेशजी भोईर हे जे आहे ते युवा मोर्चा अध्यक्ष दिवा मंडळ चे ते आहेत। संदीपजी पाटील आपले जय माताजी ग्रुपचे सभासद, त्यांचा सत्कार करताना धन्यवाद श्री सचिन जी भोईर। यापुढील जो सत्कार होणार आहे तो समीर चव्हाणजी सरांचा होईल। मी अशोक जी मोकाशी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते त्यांचा सत्कार करावा, समीर जी चव्हाण यांचा।
समीर जी चौहान यांचा सत्कार करताना अशोक जी मोकाशी जय माता दी मंडळातर्फे हे छोटंसं सन्मान चिन्ह धन्यवाद समीर जी पुढचा सत्कार जो होईल तो डॅनी एकनाथ गायकर जी यांचा डॅनी एकनाथ गायकर जी सर मी विनंती करतो भगवान जी पाटील यांना की त्यांनी आपल्या हस्ते त्यांचा सत्कार करावा जय माता दी मंडळातर्फे तुमचं हे सत्कार करत आहे डॅनी एकनाथ गायकर जी जय मातेचे अध्यक्ष अशोकशा पिंटू कोळी आणि ज्येष्ठ नागरिक आपले गावचे भगवानजी पाटील विटावा कोळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष धन्यवाद डॅनी जी यापुढील जो सत्कार होणार आहे तो निलेश रामचंद्र भोईर जी यांचं मी विनंती करतो भगवानजी पाटील यांना की त्यांनी आपल्या हस्ते त्यांचा सत्कार करावा निलेश रामचंद्र बोहीर धन्यवाद निलेश जी यापुढे जो सत्कार होणार आहे तो आहे श्री दिनेश जी पाटील यांचा दिनेश जी पाटील मी विनंती करतो जमातीचे अध्यक्ष श्री अशू पेंटू कोळी यांच्या हस्ते सत्कार करताना श्री दिनेश जी पाटील यांचा यापुढील जो सत्कार होणार आहे तो आहे आशिष जी पाटील यांचा आशिष जी पाटील मी विनंती करतो जय मातादीचे जे सभासद आहेत मृणाल कोळी उर्फ सनी यांच्या हस्ते यांचा सत्कार करताना आशिष पाटील जी यांचा सत्कार करताना मृणाल कोळी आणि अशोकशा पिंटू कोळी यापुढील जो सत्कार होणार आहे तो योगेश जी पाटील यांचा योगेश जी पाटील यांचा सत्कार मी विनंती करतो तेजस खारकर यांना की त्यांनी आपल्या हस्ते यांचा सन्मान करावा योगेश जी पाटील सर योगीजी पाटील यांचा सत्कार करताना श्री तेजस खारकर यापुढील जो सन्मान होणार आहे तो आहे ज्ञानेश्वर चव्हाण जी यांचा ज्ञानेश्वर चव्हाण जी मी विनंती करतो जय मातादीचे सभासद चैतन्य भोईर यांना की त्यांनी आपल्या हस्ते ज्ञानेश्वर चव्हाण जी यांचा सत्कार करावा ज्ञानेश्वर चव्हाण यांचा सत्कार करताना चैतन्य भोईर उर्फ सोनू धन्यवाद ज्ञानेश्वर जी आणि यापुढील होणारा जो सत्कार आहे तो ऋषिकेश अलंकार जी यांचा ऋषिकेश अलंकार मी विनंती करतो संदीप जी पाटील यांना की त्यांनी आपल्या हस्ते यांचा सत्कार करावा ऋषिकेश
ऋषिकेश अलंकार अलिमकर ऋषिकेश अलिमकर संदीप जी पाटिल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करताना आणि आणि सगळ्यात मोठी जी हस्ती आपल्यासाठी जी उपलब्ध झालेली आहे आजच्या दिवसासाठी श्री सुमित काळन उर्फ सामी आगरी कोळी फेम मी विनंती करतो संदीप जी पाटील यांना की त्यांनी आपल्या हस्ते त्यांचा सत्कार करावा सुमित काळन उर्फ सामी उर्फ सामी शोभा वाढवलीत त्यासाठी धन्यवाद धन्यवाद जमादादी ग्रुप मंडळातर्फे आणि आशुजी पेंटुगोळीतर्फे आणि सर्व जे उपस्थित पाहुणे मंडळी आहेत आणि जे सभासद आहेत त्यांच्याकडनं तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आल्याबद्दल तुमचा योगदान दिल्याबद्दल आमच्या कार्यक्रमासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. सामन्याकडे वळूया आपण. पंच मैदानाचा ताबा घ्या.
बक्षीस आहे 10 कोंबडे व आकर्षक चषक आणि तसे 6वे बक्षीस आहे 10 कोंबडे व आकर्षक चषक. तसे एक मालिका वीरासाठी 5 कोंबडे एक बियरचा बॉक्स आणि एक आकर्षक चषक म्हणून पारितोषिक दिले जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून 2 कोंबडे आणि एक आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून 2 कोंबडे आणि एक आकर्षक चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून 2 कोंबडे आणि एक आकर्षक चषक. तसेच प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून एक आकर्षक चषक आणि श्री गजानन स्पोर्ट्सतर्फे एक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देण्यात येणार आहे. अशी ही आहे यादी बक्षिसांची. बक्षिसांची बरसात असते या टूर्नामेंटसाठी. खूपच नावाजल्याची टूर्नामेंट. विटावा गावचा वर्ल्ड कप असा ओळखला जातो हा होळी चषक. होळी मॅच कडे कयामत इलेव्हन या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती आणि आपल्या मर्यादित 4 षटकांमध्ये 24 धावा केल्या होत्या आणि 25 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते साईबाबा संघापुढे. पंच सोनू एक सेकंड पॉईंटच्या दिशेने जे फील्ड ते आहेत प्रेक्षक आणि खेळाडू थोडंसं मागे सरकून उभे राहा. तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे आमच्यासाठी. पहिलं षटक घेऊन येत आहेत सौरभ. स्ट्राईकवर आहेत संदेश आणि नितीन. स्ट्राईकवर आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते संदेश. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू बीमर डिलिव्हरी थोडीशी लांब होती आणि नो घोषित केला हा पहिला चेंडू. त्याचबरोबर पहिलीच अवांतर धाव आणि सुरुवात फ्री हिट पहिल्या चेंडूवरती. संदेश यांना सुवर्ण संधी. विजय विटावकर यांच्याकडनं प्रत्येक 2 धावांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले ते विजय विटावकर यांच्याकडून संदेश यांच्यासाठी. फ्री हिट की डिलिव्हरी यहां पे पहिली गेंद बहुत ही बीमर टाइप की डिलिव्हरी थी यहां पे सौरभ की तरफ से. नो यहां पे करार दी गई. पहली गेंद फ्री हिट की डिलीवरी थी स्टंप को लग के रन ले गए. फ्री हिट की डिलीवरी थी ये रन यहां पे मिल जाएगा यहां पे 22 के रूप में स्टंप को लग के. डिसिजन दिले जाईल थोडं शांत थोडं शांत. पंच निर्णय कळवावा आपला. एक धाव देण्यात आलेली आहे. या एका धावेने धावसंख्येत बस धावसंख्या झालेली होती 2 धावा. सौरभ यांचा पुढील चेंडू. पुन्हा डाव्या हातीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू वाईड घोषित केलेला आहे तो पंच चैतन्य भोईर यांचा. सिंगापूर रिटर्न चैतन्य भोईर. या एका अवांतर धावेने धावसंख्येत बस धावसंख्या झालेली होती 3 धावा. खराब गेंदबाजी यहां पे. एक नो बॉल और एक वाइड यहां पे फेंक चुके पहले ही सौरभ. बहुत ही कम यहाँ पे लक्ष्य रखा है 24 गेंदों में 25 रनों का लक्ष्य यहाँ पे रखा है जबकि गेंदबाजी जिस तरीके की होनी चाहिए वहां पे वाइड और नो बॉल आती हुई सौरभ की ओर से. बढ़िया गेंद यहाँ पे मारने की कोशिश की थी यहाँ पे संदेश ने. प्रहार करने की कोशिश थी लेकिन सफल नहीं हो पाए. डॉट गेंद आती हुई बढ़िया कम बैक यहाँ पे सौरभ का. दो गेंदे और 3 रन.
What a brilliant shot from Sandesh. It has gone for two runs towards the mid-wicket area and the score has moved on to five runs with the loss of a zero wicket. First run of the bat now. पहिले 200 रुपये खिशात संदेशच्या. खूपच चांगला असा चेंडू, एक धाव इथे आलेला आहे. विजेंद्र कोळी यांच्याकडनं आणखीन एक बक्षीस आले. बक्षिसांची बरसात आता होताना दिसत आहेत. कुठल्याही खिलाड्यांनी लागोपाठ दोन षटकार मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आले ते विजेंद्र कोळी यांच्याकडून. लागोपाठ दोन षटकार कुठल्याही खिलाडूने. नितीन काळसेकर 1000 रुपयाच्या शोधामध्ये होते परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या झाली होती 6 धावा. आणि याचबरोबर थोडस ओव्हरथ्रो झालं इकडे. मला वाटतं तिकडे नितीन कांसेकर स्टंप ठोकण्याच्या नादात होते. इथे नॉन स्ट्राईक एंड वरती संदेश धाव सुटले आणि आवाज दिल्यानंतर तो धाव पूर्ण झालेली आहे. नक्कीच थोडं लक्ष ठेवावं लागेल इकडे नितीन काळसेकर यांना. नितीन मी तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही बॅटिंग साठी आलात अंपायरिंग साठी नाही. अजूनही या पहिल्या पॉवर प्ले षटकातील एक चेंडू शिल्लक. धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा. बिनगडी बाद 7 धावा. एक चेंडू शिल्लक. चोवीस चेंडू मध्ये 25 धावाचं लक्ष ठेवलं होतं ह्या इनिंग सुरू होण्या अगोदर. आता पहिलं षटक पॉवर प्ले षटक सुरू आहे. 5 चेंडू झालेले आहेत. 7 धावा पूर्ण केल्या त्या साईबाबा इलेव्हन या संघाने. सलामीची जोडी संदेश आणि नितीन काळसेकर अजूनही नॉट आउट दटून आहेत क्रीस वरती. जे काही निर्णय असेल ते लवकर लवकर तुम्ही घ्यावं. एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा. 5 चेंडू 7 धावा. हा एक रन धावून काढला. हा पहिला चेंडू नो बॉल होता. त्यानंतर एक धाव धावून काढली, नंतर वाईड, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर दोन धावा धावून काढल्या, त्यानंतर एक आणि हा आता ओव्हरथ्रोचा एक. असे ओव्हरथ्रो नाहीये पण एक धाव या शेवटच्या चेंडूवर. टोटल पंच सोनू हा शेवटचा रन नाहीये का? आहे. एकच रन आहे. 7 धावा झाल्यात. पहिला नो चेंडू होता त्याचा एक धाव, त्यानंतर एक धाव धावून काढली,
त्यानंतर एक वाईट टाकलेला आहे, नंतर डॉट आला, त्यानंतर दोन धावा धावून काढल्या, त्यानंतर एक धाव आणि आता शेवटच्या चेंडूवरती एक धाव। असे टोटल सात धावा झालेले आहेत, एक चेंडू शिल्लक आहेत, पंचांचा निर्णय अंतिम राहील, मॅचला विलंब लावू नये ही नम्र विनंती। पंच मॅचचा ताबा घ्या आणि मॅच सुरू करा। खूपच सूर्यगाचा फटका संदेशांच्या बॅटूतून, 400 रुपये खिशात, धाव संख्या झाली होती 9 धावा। पहिला षटका करेस बिनगडी बाद 9 धावा। ऑफला पॉइंटच्या दिशेने शिवदर्शनचे जे खिलाडू आहेत जे बसले तिकडे फुटपाथवर, मी विनंती करतो, आपल्या विटाळगावची ही टूर्नामेंट आहे, लाईव्ह आपण युट्यूबवरती चालू आहोत, थोडंसं मागे सरकून बसा, कारण मैदानात चेंडूर आल्यावरती फलंदाजांना धावून धावा काढायच्या आहेत, तुम्हाला देखील तोच नियम लागू आहे। मी विनंती करतो थोडे मागे बसून राहा। सर्व खेळाडूंना जे आता आपण अक्षे जे पाऊस धन्यवाद डीजे। वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते प्रशांत। फलंदाजी करताना प्रशांतने चांगली फलंदाजी केली होती, आपल्या संघाला 13 धावांची खेळी करत धावसंख्या उभारली होती, आणि आता गोलंदाजी करताना चेंडू त्यांच्या हातात आहे, पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात, कशा प्रकारचं योगदान आपल्या संघासाठी देत आहेत प्रशांत। धावसंख्या झाली होती 9 धावा। खूपच चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन तो फ्लिक केला तो मिड विकेटच्या दिशेने 2 धावांसाठी नितीन काळसेकर इन फॉर्म बॅट्समॅन साईबाबाचा। दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत, धाव संख्या झाली होती 11 धावा। अजूनही 14 धावांची गरज आहे उर्वरित 17 चेंडूंमध्ये, 17 चेंडू 14 धावा, 14 धावा 17 चेंडू, बघूया मॅच कोणाकडे वळते। ती खूपच रोमांचक स्थितीमध्ये मॅच आलेली आहे, प्रशांतच्या हातात चेंडू, स्ट्राईकवर आहेत नितीन काळसेकर। खूपच चांगला शॉट, चेंडू येतोय सिक्सरच्या झोन मध्ये। ज्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो नितीन, तो फटका आलेला त्याच्या बॅट मधून षटकार।
पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये दोन धावांसाठी। नक्कीच चांगली खेळ करतायत नितीन काळसेकर आपल्या संघ। गरज खूपच चांगला चेंडू, चांगला कमबॅक प्रशांत, टप्पा खाऊन आतल्या बाजूने वळला। रनआउटचा प्रयत्न होता आणि रनआउट होऊन पॅवेलमध्ये परत येत संदेश। वैयक्तिक पाच धावांची खेळी करत संदेश पॅवेलमध्ये परत आहेत। संदेश यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते आनंद श्रेष्ठ उर्फ आनंदू, खूपच नावाजलेले असे फलंदाज आणि खूपच चांगले असे कॉमेंटेटर, हिंदी कॉमेंटेटर, खूप ठाणा पट्टीमध्ये आणि विटाव पट्टीमध्ये बेलापूर पट्टीमध्ये नामांकित असे कॉमेंटेटर आणि फलंदाज आनंद श्रेष्ठ वन डाऊन येत आहेत साईबाबाकडून। मारण्याच्या प्रयत्नात पुल शॉट केलाय तो काव कॉर्नरच्या इथे दोन धावांसाठी। आव्हान आता सोपं होत चाललंय साईबाबासाठी, फक्त आता उर्वरित चार धावा शिल्लक आहेत। खूपच महागडा असं षटक टाकलं होतं ते प्रशांत यांनी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये, म्हणजे सहा चेंडूंमध्ये त्यांनी 12 धावा खर्च केल्या आणि आव्हान सोपं झालं ते साईबाबासाठी। आता फक्त 12 चेंडूंमध्ये आता 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। खूपच सोपाच आव्हान आहे परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चितेचा खेळ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही होऊ शकतं। या अगोदर देखील मॅच मध्ये आपण पाहिलंय एक पूर्ण मेडन ओव्हर टाकलं होतं गोलंदाजाने आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच खेचत नेली होती आणि विजय देखील मिळवला होता। पाहूया त्याच प्रकारचं मॅच आपल्याला बघायला मिळते की नाही या इनिंग मध्ये। प्रणय यांचा तिसरं षटक, पहिला चेंडू घेऊन येत आहेत। फुल टॉस चेंडू पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न परंतु झाडाला लागून मला वाटतं नो घोषित केला इकडे पंच सोनू यांनी। नो चेंडू मला वाटतं, फिल्डर फक्त ऑफ साईडला तीनच आहेत त्या कारणाने नियमानुसार एका साईडला 5 आणि दुसऱ्या साईडला 4 असे ठेवू शकतो असं इक्वेशन आहे, परंतु फक्त 3 फिल्डर ऑफ साईडला असल्या कारणाने सोनू पंच चैतन्य भोर यांनी नो घोषित केला। खूपच चांगली अशी पंचगिरी, खूपच लक्ष ठेवून अंपायरिंग करतायत आणि याचबरोबर फ्री हिट येतोय। पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात आनंद, परंतु बॉल थोडासा टप्पा घेऊन बाहेरच्या दिशेने वळला। निर्धाव असा चेंडू, औपचारिक शिल्लक फक्त आता आणि चेंडू येतोय पॅवेलिनकडे हॉलवरती 6। हा सामना आपल्या